तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात का? तुम्हाला माहीत आहे प्रिकन्सेप्शन काउन्सिलिंग काय असते? मी डॉक्टर प्रणिता संघवी, गायनेकोलॉजिस्ट अशोका मेडिकवर हॉस्पिटल, तुम्हाला प्रिकन्सेप्शन काउन्सिलिंगचे महत्त्व समजून देत आहे. जे कपल प्रेग्नन्सी प्लॅन करत असतील, त्यांच्यामध्ये जर काही आजार असतील, काही अनुवंशिक आजार असतील, त्यांना जर मातेला काही औषधी चालू असतील, जर हे आम्हाला आधीच माहिती झाले तर आपण त्यावर व्यवस्थित उपचार करू शकतो. जी प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे ती औषधी चालू करू शकतो, जेणेकरून आईवर व बाळावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ जर आईला डायबिटीज असेल, जर ते आधीच कंट्रोलमध्ये आले तर बाळामध्ये त्याचा विपरीत परिणाम होत नाही. तसेच जर पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये अबॉर्शन झाले असेल, बाळामध्ये काही व्यंग झाले असतील किंवा बाळाची डेथ झाली असेल, जर ते आम्हाला आधीच माहिती असेल तर त्याची कारणे शोधू शकतो, जेणेकरून ते नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये रिपीट होणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आईला काही व्यसने असतील तर त्याचाही प्रेग्नन्सीवरती व बाळावरती परिणाम होऊ शकतो. चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिकन्सेप्शन काउन्सिलिंगसाठी जातात तेव्हा स्त्रीरोग तज्ज्ञ तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल माहिती देतात, फर्टाईल पिरियडबद्दल माहिती देतात, तुम्हाला फॉलिक ॲसिडची सप्लिमेंट चालू केली जाते, जेणेकरून प्रेग्नन्सी ही बाळासाठी व आईसाठी सेफ होऊन जाते, लवकर प्रेग्नन्सी राहण्यासाठी ते उपयोगी असते व बाळामध्ये व्यंग तयार होत नाही व अबॉर्शनचे चान्सेस कमी होतात. धन्यवाद.